फार मोठा अनुरागी. भरताचं चरित्र आपण श्रवण करू. एवढा तेजस्वी शुद्धांत करणारे भरत, त्याला आपण जड भरत म्हणतो. बादशाह जन्मामध्ये काही कर्तव्याच्या धारणामध्ये स्थितीच्या पलीकड, स्थितीच्या अलीकड काही अशा होत राहिल्या, म्हणून काही संकट झाली, म्हणून मनात एक दिलासा घेतला, पुढे आपल्याला कमळपत्र जळी जायचे अशा अवस्थेत जीवन जगायचं. त्या कालामध्ये भरताला सापत्न मातेचा संघ, तिने जे द्यावं ते खावं त्याच्या बाबतीत कसल्याही प्रकारचं दुःख न बांधणे, आलेलं वाट्याला काम करणं त्याच्यातही काही दुःख न बांधणे, एके दिवशी भरत वडामध्ये काही कामाकरता जात असताना ते सातपंथी माणसांना सापडले. बदला बराच प्रकार सोडाय बरं, मी माफी असावी, पुन्हा जर कधी योग आला तर तेही सांगेल. शाक्तपंथीयांना सापडली. ती शाक्तपंथी तस्कर कृत्य करणारी होती, म्हणजे चोर चोर्य कर्म करणारी होती, आणि प्रत्येकाला कुठली ना कुठली देवता आवडती, बरं लक्षात ठेवा. तर त्या चोर्य कर्म करणाऱ्यांची एक देवी होती, देवीचे 51 पीठ सांगितले, आपल्याकडे 3.5 पीठ आहेत, आपल्याला फक्त उपास धरायचा नाते, पीठ काही माहीत नसते. नवरात्री सुरू झाल्या, आमच्या घरे हिने मला सांगितलं 2-3 किलो बखर आणा, 2-3 किलो शेंगादाणे आणा, गावरान तुपाची बरणी आणा, राजगिरा आणा. त्याला एवढं कशा करता, मला 9 दिवस उपास धरायचा. मी सहज विचारलं, का ग तू नवरात्रीचा उपास धरते, तुला 9 पीठ माहित आहेत का? म्हणजे मला माहिती आहे, तुम्ही फक्त एवढं फराळाचा आणा. पर मी पण मला सांग ना तू, मला कीर्तनात सांगायचे, तुम्हाला सर्व माहिती आहे, मला विचारू नका. अगं मला सांग, मला पण माहीत नाहीत. ती म्हणजे ज्वारीचं पूर्ण पीठ, गव्हाचं पूर्ण पीठ, इडलीसाठी केलेलं तांदळाचं पूर्ण पीठ, आणि पिठल्यासाठी केलेलं डाळीचं अर्ध पीठ. धन्य, म्हणलं तू गिरगावकराची बायकोस, वा 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 वा, 10-5 कोटी जल 10-5 जन्माचं पुण्य माझं उदयाला आलं, तुझ्यासारखी हुशार बायको मला भेटली. एवढे हसू नका, तितकी येडपट असल्या मी नाशिकला गेलो असतो अंगाला काव लावून. हे तिचं नाही सांगत, समजून घ्या कोणाचं सांगायला. तो देवीला नरबळी द्यायचं ठरवलं, देवी प्रसन्न झाली, प्रज्वलित झाली, प्रसन्न शब्द चुकीचा आहे, आणि शाक्तांचा शेवट केला. चला पुढे काय प्रकार झाला. एके दिवशी शेतामध्ये भरत आहे, त्यांना जड भरत नाव पडलं. फिरत असताना रहुगण नावाचा राजा तीर्थयात्रे करता चालला. वाजले किती रे? 4 पावणे 4. बर, तीर्थयात्रे करता निघाला. तीर्थयात्रेला जात असताना त्याच्या पालखीचा एक मल्ल थकला. पुढे 4, पाठीमागे 4 मल्ल असतात. कोणी गेले, आम्हाला एक मल्ल पाहिजे, पालखीला सेवक पाहिजे. अरे बापरे, राजाच्या पालखीला खांदा, इतकं कठीण काम हे? नको म्हणले आपल्याला, आपण नाही निदान. आणि हल्ली सुद्धा तेच झालं बरं का, रोजदार पाहिजे, काय काम आहे, फवारा, पाठ दुखायला. रोजदार आहे, काय काम आहे, बराच खांदायची, खुबा दुखायला. रोजदार आहे, काय काम, उसातदार आहे, लय अंग कापत आहे. रोजदार पाहिजे, काय काम आहे, करडं कापायचं, लय काटे टोचत आहेत. रोजदार पाहिजे, काय काम आहे, हरभर उपटायचं, लय आंबट आंब आहे. रोजदार आहे, काय काम आहे, सोयाबीन कापायची, शेंगा लय टोचत आहेत. रोजदार पाहिजे, काय काम आहे, बोरी खाली झोपायचंय.
कामाला पुढचं न्यायला म्हणजे काम सांगेल का नाही काहीतरी बघितलं भरताला येता का आईने सांगितलं जा रे गेले दिला खांदा काय निष्ठा काय शक्ती काय ताकद रघुगण राजाच्या पालखीला खांदा दिला तो तीर्थयात्रे करता चाललेला होता रघुगण नावाचा राजा पण भरत चालत असताना पायाखाली जर मुंग्याची रांग आली असेल तर ती पायाखाली मरू नये याच्याकरता पावलं लांब टाकायचे आणि चालत्या रेषेमध्ये लांब पाऊल पडला की मागचे हलायचे मागचे हल्ले की पालखी हलायची आणि पालखी हल्ली की रघुगणाचं डोकं खडेल तिचे लागायचं कधी कधी भरत थांबायचे कधी कधी भरत शिल्लक पावलं टाकायचे राजाने विचारलं अरे तू असा चालतो कसा ते म्हणे माझ्या पायाखाली काही मरता कामा नाही जीव जंतु मी पायाखाली मरू देत नाही मागे टाकलं मागे टाकल्याच्या नंतर कधी कधी काय व्हायचं तरी खाली पाहून चालायचा पुढचा चलत असताना काहीतरी पायाखाली यायचं की भरत थांबायचे थांबल्याबरोबर हे सात जण पालखी घेऊन पुढे जायचे हा एकटाच जाग्यावर थांबायचा खांद्यावरचा दंडुका निष्ठायचा मागच्या तिघायला वजन वाढायचं पालखी खाली टेकली वेगात सांगतो खाली टेकल्याच्या नंतर राजानं चाबूक घेतला आणि सन 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 पारचार फटके मारले त्याला म्हणले आता नीट चाल सुरू झालं पण ते काही सोडं नाही चाललं राजाने पुन्हा मारलं अरे तुला कसं काही कळत नाही लाज वाटत नाही लज्जा भय शंका काही वाटत नाही तुला इतकं मारलं तरी असं राजाच्या मुखारविंदातून शब्द पडल्याच्या नंतर भरत हसू लागले रघुगणाने विचारलं इतकं मारलं तुला मूर्ख म्हणलं तरी हसतोस किती मूर्ख आहेस का हसतोस ऐका म्हणे अरे अंगातून रक्त वाहत आहे तुझ्या तरी हसतो मी हसलो याच्या करता एक मूर्ख शहाण्याला मूर्ख म्हणायला याच्या करता हसतोय राजा म्हणला बेटे पालखीला खांदा देते आणि माझ्यापेक्षा शहाणा आहे का राजा म्हणे मी मूर्ख आहे राजे तुम्ही मूर्ख आहात का मूर्ख तुम्ही म्हणतात ना मी तुला मारलं अरे मग मी मारलं ना तुला राजे तुम्ही मला मारलंच नाही राजा आणि हे सात सेवक होते यांनी डोक्याला हात लावला ते म्हणले राजे साहेब कशाला नादी लागली येड्याच्या चला आपलं आम्ही सात जणच तुम्हाला नेतो संध्याकाळपर्यंत दुसऱ्या गावात एखादा सेवक बघू राजा म्हणला पण याला विचारू द्या हे मला म्हणतंय मी मला तुम्ही मारले नाही राजाने विचारलं का रे मी तुला मारलं ना ऐका राजे साहेब तुम्ही ज्याला मारलंय ते माझं नाही तुम्ही कशाला मारलंय शरीराला आणि देह हे काळाचा तुम्ही ज्याला मारलंय ते माझं नाही आणि माझं जे आहे त्याला कोणीच मारू शकत नाही नैनं छिद्यन्ति शस्त्राणि आत्मा जाळल्या जात नाही पळवल्या जात नाही उडवल्या जात नाही कापल्या जात नाही पाण्यात बुडवल्या जात नाही राजाने विचार केला ज्या प्राप्त ज्ञाना करता ज्या प्राप्ती करता मी तीर्थयात्रा करतो ती प्राप्ती जर याच्यापाशीच होत असेल तर कशाला तीर्थयात्रा करायची रघुगण राजाने शिष्यत्व पत्कारलं काय टोक असेल ह्या काही फारशा काही वेदना झाल्या भरताचं जीवन कडीला गेलं कालांतराने राजा भरताला चार पुत्र झाले सप्तदीपाचं स्वराज्य पुत्राला स्वपून दिलं आपल्या स्वतःच्या पदावर राजा भरताने एक पुत्र सुपूर्द केला आणि तीर्थयात्रेकरता राजा भरत निघाले राजाला अनुग्रह प्राप्त करण्यासाठी साधूची अत्यंत गरज होती पण राजाला साधू काही सापडत नव्हता कोणाचा अनुग्रह घ्यावा पाणी पिना छान घेन गुरु करणा पछान घे पाणी चाळून घेतलं पाहिजे आजार होत नसतो आणि गुरु तात्विक केला पाहिजे जीवनाचा उद्धार करीत असतो नाही तर गुरुला कमी नाही कुंटलन महाराज
त्याला त्याचाच विचार कळत नाही तर आपल्याला कोणता नरक भेटन, तर ते शिष्याचा काय उद्धार करणार आहेत? हल्ली एकच गाडी भारीची असावी, त्याच्याकडे पैसे भरपूर असावे, त्याला मान सन्मान लौकिक असावा, ते आमचे गुरु. हा खपक्या गाडीत बसले म्हणून होय? अरे खपक्या गाडीमध्ये चोर पण बसायलेत, जागतिक लेवलचे गुंड येत. फक्त त्यांच्या संपत्तीचं गणित केलं जात नाही म्हणून सांगा, नाही तर गुंडाईच्या संपत्त्या एकत्रित केल्या तर गिनीज बुक मध्ये गुंडाईचीच नाव येतील. असं थोडं असतंय पैसे भरपूर असले म्हणजे नाही, गुरु करतो अधिकार असावा. पाऊस फाटा सगळं काही घेतलं, त्या पुत्रांची नावं सुद्धा गोड आलीत राजाच्या पुढे सरकतो. सुमती नावाचा पुत्र, आईनं लेकरावर प्रेम करावा अशी राज्याची धुरा पालन करतो, ते सर्व नियम धारणा सांगितली. मुलाला राज्यावर बसवलं, आपण डोस दिले 6 महिन्याकरता 6 महिनेभर, आणि मग आपण निघून गेले. मुक्काम दर मुक्काम करीत 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 निघाले. साधू सापडत नव्हता, एका वनात गेले. आजामेळाच्या चरित्राकडे पळायचे, किमान आजामेळ तरी झाला पाहिजे. आजचं आजामेळांचं चरित्र तरी आठवलं पाहिजे. आज उद्या आपल्याला दशमस्कंदात जायचंय. मग सुंदरशा एका झाडाखाली राजाचं शिबिर लागलं. पाऊस फाटा स्वयंपाक पाणी येता सांग तिथं सुरू झालं. तेवढ्या अवकाशात राजा आणि राजाचा एक सेवक फेरफटका मारण्यासाठी गेले. एका झाडाखाली पशुपक्षी बसलेले होते. राजाने पाहिलं सिंह आणि गाय एकाच झाडाखाली. हरिण आणि वाघ एकाच झाडाखाली. मुंगूस आणि सर्प एकमेकाच्या अंगावर खेळतात. लांडगे कोले सशे हे सगळे एकाच झाडाखाली. राजाने विचार केला असं का झालं असेल, कशामुळे असेल. तेवढ्यामध्ये एक शिष्य पुष्पवाटिकेत आलेला होता. सुंदरशी त्याला लांबलचक अशी शेणी पंच्या अंगावर घेतलेला, अर्धा पंच्या कमरेला बांधलेला, हातामध्ये परडी होती, तो फुलं तोडीत होता. राजाने विचार केला जिवंत शिंह आहे तिकडे, जिवंत वाघ आहे, जिवंत लांडगे आहे, हा बालक तिकडे चाललाय. पण राजानं पुन्हा विचार केला, लांडग्याला बाजूला हरण आहे, शिंहाला बाजूला हरिण आहे, गाय आहे, वाघाला हरिण गाय, ते सोडून याला कशाला धरतील, हाही त्याने विचार केला. पण राजानं त्याला जवळ बोलायला विचारलं, बाळा काय प्रकार आहे? काही नाही म्हणे, हा ज्वलंत प्रकार आहे. शिंह या परिसरामध्ये गायीला धरत नाही, वाघ या परिसरामध्ये हरणाला धरत नाही, लांडगं या परिसरात शेळीला धरत नाही, मुंगूस या परिसरामध्ये सापाला चावत नाही. का? कारण ही भूमी अधिकारी संतांची आहे. या भूमीमध्ये महान एका संतांचं वास्तव्य अधिष्ठान आहे. त्या साधूच्या कृपेने, त्या साधूच्या भक्तीनं, त्या साधूच्या भक्तीच्या टोकानं या परिसरामध्ये हिंस्र पशु सुद्धा वैर विसरतात. राजाने विचार केला, एवढा मोठा हिंस्र पशुचं वैर हरपणारा राजा साधू आहे, अशा साधूला आपण गुरु करावं, अशा साधूचं आपण शिष्यत्वपात करावं. गेले महाराजांचं दर्शन घेतलं, महाराजांनी राजाचा फौज फाटा पाहिला आणि महाराजांनी सांगितलं, राजा माझं शिष्यत्व जर तुम्हाला करायचं असेल तर हे दिवट्या छत्री घोडे फौज फाटा हत्ती शिबिका पालख्या आब्दागिऱ्या आंबाऱ्या हे धवन द्रव्य माळा हे सगळं काही तुझं तू घरी वाटे लाव. राजाने गुण्यागोविंदानं ते वाटे लावलं आणि महाराजांचं शिष्यत्व पत्करलं. महाराजांनी दिलेल्या वस्त्राचं परिधान केलं, स्वीकार केला. महाराजांसोबत त्रिकाल संध्या, तिंदा गंगेचं स्नान, शास्त्राचं पठन, ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे, शास्त्र पुराणाचं वाचन सुरू आहे राजाचं. तो वासना किती विचित्र आहे बघा. एके दिवशी राजा स्नान करायला गेल्याच्या नंतर एक हरिणी पाणी पिण्यासाठी आली. पाणी पिण्यासाठी ती हरिणी आल्याच्या नंतर ती पाणी पित असताना सुहानं मोठी आरोळी ठोकली, गर्जना केली. आनंदाचा भर आहे त्या शिवाला, आता मी हिला पकडणार,
सकाळपासून उपाशी आहे, आज आपलं काम मोठी जोरात गर्जना केली आणि तो धावत येणार तिला पकडणार, तेवढ्या अवकाशात तिच्या लक्षात आलं अर्धवट पाणी पिलं आणि ती उडी मारली. पण प्रसूत काल जवळ आलेला होता, भीतीपोटी उडी मारली, तिच्यातला पाट पोटातला गर्भ पाण्यात विलीन झाला आणि ती हरणी निघून गेली. बघत होती दुरून, तर विलाज नव्हता, तो गर्भ पाण्यात वाहत होता. दुपारची वेळ, सूर्याला अर्घ्य देत असताना राजाने आंघोळी पाण्यात घातली, तेवढ्या अवकाशात ते वरून वाहत येणार हरणाचं पिल्लू हातात आलं. पाहिलं तर तडफड करतंय कोमल प्राणी, तसेच बाहेर आले. कोरड्या लंगुटीने त्याचं अंग साफ केलं, आश्रमावर नेलं, त्याला उब दिली, वस्त्राच्या साह्याने त्याला दूध पाजलं. ते हरिण टुमटून उड्या मारू लागलं. बघता बघता त्या हरणावरचा स्नेह इतका वाढा इतका वाढा इतका वाढा की राजाला त्या हरणाच्या व्यतिरिक्त काही करमणस गेलं. शास्त्र पुराण वेद उच्चाटन घोप फोक जप धारणा साधना सगळ्या बाजूला गेल्या. सारखं हरिण 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 हरिण. एके दिवशी काय झालं, राजा जेवत असतानाही त्याला पात्र लावायचं, जी काही पदार्थ असेल ते हरिण खायची, त्याला कोवळं गवत द्यायचं, ज्याला कोमल अशा ती रंब्या द्यायच्या. सारखं सारखं एखादी आई जशी लेकरावर प्रेम करते इतका हरणाचा स्नेह वाढला. त्या हरिण सुद्धा तोंडात धरून त्याला कुबडी आणून द्यायचं, जपाची माळ आणून द्यायचं, लंगोटी द्यायचं, झोळी द्यायची, कंथा वगैरे वगैरे सगळं द्यायचं. ते हरिण अगदी मस्त माणसाळलेलं हरिण होतं. ते एके दिवशी राजा स्नान करत असताना ते हरिण गायब झालं, दिशेनासं झालं. राजा सारखा चिंता करू लागला. आश्रमात फक्त हरिण हरिण हरिण. महाराजांनी एवढ्या मोठ्या टोकाला गेलेला महात्मा सांगत होता, पण काहीच नाही. आता हरिण त्याच्या जातीत मिसळलं. हे हरणाला त्याचा जातभाई भेटला आणि त्याला समजून सांगितलं असेल, बाबा तुझ्या माणसासोबत राहतोस, तो माणूस आहे, तू आपल्यात आहे, तू पशु आहेस. पण ते त्याच्या हरणाला मानित नव्हतं. पाण्याच्या जवळ गेले, पाण्यात प्रतिबिंब स्वतःचं बघितलं, समोरच्याचं बघितलं, स्वतःचं बघितलं, समोरच्याचं बघितलं, राजाचं बघितलं, लक्षात आलं हे आपले येतं. ते मिसळलं स्वाभिमान, हरिण हरणाच्या कुळात मिसळलं. चला स्वाभिमान. मग इकडं गंगेच्या तीरावर महाराजांनी खूप सांत्वन करून ऐकत नव्हते. गंगेच्या तीरावर एके दिवशी उगच हरिणाला विंचू चावला असेल का, त्याला सर्प चावला असेल का, विषबाधा झाली असेल का, एखाद्या जाळीत अडकला असेल का, पारद्यानं पकडला असेल का, त्याला खाल्लं असेल का, सावधानं धरलं असेल का, लांडग्यानं धरलं असेल का, शिवावाघानं धरले असेल का, अशी काळजी करता करता स्मरण करता करता गंगेच्या पात्रात देह ठोडला सोडा आणि गतप्राण झाले. जडभरत राजा हरिणी गर्भा गेला. वासनेच्या संगी नको जाऊ मना. वासनेचे प्रकार वेगळे. आता रावणाची वासना वेगळी आणि ही वासना वेगळी. आपली ज्याच्यावर वासना बसेल तो तो प्रकार होत असतो. पुढे हरिण झाले, हरणाचे काही जन्म झाले, जंदर पुन्हा भरताचा जन्म, मानवी जन्म, गोड अशा प्रकारची स्थिती. भरत हे आपल्या भरतखंडामध्ये नाविन्यपूर्ण नावे. या देशावर भरत नावाच्या राजाचं राज्य झालं म्हणून या देशाला भरतखंड भारत देश म्हणतात. इति श्रीमद महाभागवते पुराणे भरताय चरित्रायाध्याय हरये नमः.